नद्या जोड प्रकल्पाचं एक त्यावेळेला प्रश्न उपस्थित झाला होता, मांडला होता, त्याची तयारी पण झाली होती. नद्या जोड प्रकल्प आणि कल्पना असे होते की ज्या भागात अधिक पाऊस पडतो ते पाणी ज्या भागात दुष्काळी पट्ट आहे तिथं आणण्यासाठी. पण आता हे सगळे अनेक जसं आता पश्चिम वाहिनीकडे जाणारं पाणी कोकणात जाणार काय असलं तरी त्याची हीच इच्छा राहते की आलं पाहिजे. पण हे सगळ्या योजना अशा आहे की ह्या व्यवहारात कशा आणायच्या आणि व्यवहारात आणता येतात पण त्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी लागणारा खर्च. आता दैनंदिन याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात, वारंवार पैसा टाकावा लागतो, दुष्काळ आला, अमुक आलं, तमुक आलं, हे सगळ्या याच्यामध्ये पैसा हा दैनंदिन याच्यात कमी पडतो. वर्षाचं बजेट कसं तरी जेमतेम भागवलं जातं, कोणत्याही सरकार असू दे ओढाताण करावं लागते बजेटची. अर्थमंत्री तर परेशान होतो, डोक्याला हात लावून बसतो की एवढा खर्च करायचा आणि पैसा तर एवढाच कमी येतो. आणि मग ह्या हजारो कोटी रुपयाच्या योजना ह्या गरजेच्या आहे, आवश्यक आहे, लोकांना समाधान देणारे आहेत, तरी पण त्या व्यवहारात आणता येत नाही. आता बघा नाशिकला मांजरपाडा झालं, बोगदा केला 12-13 किलोमीटर केलं, बोगदा 12-13 किलोमीटर नाही कमीच असेल तो, पण त्याच पाणलोट क्षेत्र किती आहे तरी इथं उभं राहिलं तर समोर दिसत एवढं, कारण त्याच्यापेक्षा मोठं पाणलोट क्षेत्र त्याला करताच येत नाही, कारण इतक्या खाली गेलं तर बोगदा लांब करावा लागतो. आता इथं दाखवलं 43 किलोमीटरचा बोगदा, 43 किलोमीटरचा बोगदा केला तरच ते तिकडचं पाणी आपल्याला वाहून इकडे खोऱ्यात आणता येईल. कल्पना चांगली आहे, फायदा होणार आहे, पण व्यवहारात आली पैसा. याच्यामुळे सरकारला कुठलंही सरकार आलं तर ते अडचणी देतं आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नासाठी आपल्याला आता आहे त्या पाण्याचा अधिक चांगला उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. आपल्या प्रतिष्ठानमध्ये याचाही विचार केला पाहिजे आपण की आता जे आहे ते पाणी ते सुद्धा नीट वापरणं आणि त्याचा अधिकाधिक लाभ करून घेणं याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की नाशिक जिल्ह्यात जायकवाडीचं पाणी अडवलंय, म्हणजे गोदावरीचं पाणी अडवलंय, 4 धरणं बांधले कशासाठी, मराठवाड्याच्या पाण्याची. आणि त्याला परवानगी कशी मिळाली, परवानगी मिळाली जायकवाडीत गाळ झाला आणि गाळ झाल्यामुळे आवश्यक तेवढं पाणी जे 100 TMC पाणी आणणार होतं ते पाणी आणू शकत नाही, गाळ आणि धरण भरत आलं आणि मग ते पाणी खाली जाईल, आंध्रात जाईल, आपल्या राज्याच्या बाहेर जाईल, अशी करून मग त्याला परवानगी घेतली, धरणं बांधले, परंतु त्याच्या धरणाचं पाणी याच्यात सोडायला आता घुसामती करायला लागू राहिली, आता हातपाय जोडायला लागू राहिले, कोर्ट कचेऱ्या करू राहिले. आता हे आढळलं असतं आलं असतं की नाही, गेलं असतं थोडंफार, पण ही मखलाशी केली, मखलाशी. त्यावेळेला कोणी परवानगी दिली तेही मला माहिती, मी नाव सांगत नाही, मला आवश्यकता नाही, मला राजकारण नाही करायचं, परंतु ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे होती की ते धरण आता याच्यासाठीच बांधलं तर त्या चारही धरणाच्या पाण्यावर नाशिकवाऱ्यांनी हक्क सांगूच नाही, त्यांनी हक्क सांगू नये, मराठवाड्याचं आहे, जाऊ दे मराठवाड्याला 100% पाणी, ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. आणि या भूमिकेसाठी आपल्याला एक उठलं पाहिजे, आपण जरा जोर लावलं पाहिजे, जोर लावायचं म्हणजे एकदा आता हे आपलं सगळं जे दिसतंय सगळं हे जरा वरिष्ठ लोकांचं याच्यात सहभाग आहे, तळागाळातल्या लोकांकडे गेले पाहिजे. नाशिकमध्ये किती जात मोर्चा काढून पायाला फडके बांधून फोड आले तरी चालतच जातात की नाही,
तसं एकदा करावं लागेल आणि हजारो आणि लाखो लोकांचं जर आपण एक लॉंग मार्च काढला ठरवून तर मला असं वाटतं सरकारला कुठलंही सरकार येऊ दे त्यांना विचार करावा लागेल. पण आपण मराठवाड्यातली मंडळी संतांचा आपल्यावर फार परिणाम झालेला आहे संत संस्कृतीचा, त्यामुळे कोणाला फार काही बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही, फार काही करायचं नाही अशा मानसिकतेचं आपण आहोत. आणि त्यात त्यात आणखी एक मानसिकता होती की आम्ही निजामाच्या काळात होतो आणि त्यामुळे त्यावेळेस निजामाच्या काळात सुद्धा आम्ही कायम दबलेलं असतो आणि अजून त्या मानसिकतेतून आम्ही बाहेर पडत नाही. पण एकदा पडायचं असेल तर त्या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे आणि एकदा असा मोठा लॉंग मोर्चा काढला पाहिजे. आता काळ तो त्याच्याशिवाय एकत्र होणारच नाही. सरकारवर जर दडपण आलंच असेल अर्ध्या वाटेवर सुद्धा सरकार येऊ शकतं आणि मग ह्या गोष्टी सगळ्या ठरवल. आमची चार धरणं आहे, त्या चार धरणाचं पाणी आम्हाला ताबडतोब सोडायचं आम्ही म्हणून द्यावा सोडव. त्या चारही धरणाचे जे चाले असतील किंवा त्याचे अधिकार हे मराठवाड्याला मागितले पाहिजे. तिथल्या पाटबंधारे खात्याला नाही, आमच्या पाटबंधारे खात्याला अधिकार द्या. आम्ही जाऊ त्यावेळेला पाणी सोडू. हे आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या तुटीच्या खोऱ्यातले जे चार धरण बांधले ते आपल्या मालकीचे बांधले आणि आपल्या मालकीचे बांधल्यामुळे ते आपल्या ताब्यात यावेत. नाशिक मंडळाकडे नको, मराठवाडा मंडळाकडे त्याची मालकी घ्या आणि मराठवाडा मंडळाने ठरवा त्याची देखभाल दुरुस्ती आम्ही करू इथून आणि पाणी पण आम्ही सोडू. ही भूमिका घ्यावी लागेल, आपला प्रश्न लवकर सुटेल. मग खुशामत नाही करायची पाणी सोडायची आणि म्हणून तेही आपल्याला करावं लागेल. दुसरी गोष्ट की आपल्याला या सगळ्या काळ उत्साह तर मोठ्या प्रमाणात आपला करावा लागणार ही गोष्ट खरी आहे. मी रोजगार हमी देतो मंत्री म्हणून त्यावेळेला एक निर्णय केला होता. पाझर सेक्रेटरी होते, नाव सांगायला हरकत नाही, पाटील अध्यक्ष चेतन रावजी, अशोक काळेजी, डीआयजी सूर्यवंशी साहेब, रमाकांत पल्लव साहेब त्यांनी पण पुढाकार घेतलेला आहे, सर्जीरावजी वाघ साहेब, पीएम मडगावकरजी, राहुल मोगल, जयसिंग हिरेजी आणि आमच्या भाजपमधल्या सरकारी जयशी केळेकर अनुभवताई चव्हाण इकडे उपस्थित सर्व युनिट म्हणजे उद्योग क्षेत्रातून, व्यापारी क्षेत्रातून, शेतकरी, जलप्रेमी, पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, सकाळपासून अतिशय उत्साह सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला. ज्या सर्व मंडळींनी त्याच्यामधला अभ्यास केला होता त्यांनी पूर्ण प्रेझेंटेशन दिलं. नागरे साहेब असतील, हिरे साहेब असतील, वाघ साहेब असतील, प्रत्येकाने आपला जो काही अभ्यास होता तो पूर्ण कम्प्लीटपणे मांडलेला आहे. नक्कीच त्याच्यामध्ये ऍज अ लोकप्रती म्हणून जसं आता आम्हाला जामे साहेबांनी सांगितलं की आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आपण ज्या सूचना दिल्या त्या घेतलेल्या त्या नक्कीच आता एखाद्या सूचना दिली की तुम्ही कॅबिनेट मांडा आम्ही कॅबिनेटमध्ये नक्कीच मांडू. पण माझी नागरे साहेबांची विनंती अशी मागे पण आपण एकदा प्रयत्न केला होता की हे सगळे विषय घेऊन मराठवाड्यातले सर्व लोकप्रतिनिधी आज जे सांगले प्रकाशदार असं केंद्रीय शर्मा हे सगळे सर्व खासदार आणि सर्व आमदारांना घेऊन एकदा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू. बरेचसे विषय म्हणजे कित्येक अनेक वेळेस आमचा प्रयत्न असतो की जे काही आम्हाला ऍज अ लोकप्रतिनिधी म्हणून जे सूचना किंवा जे निवेदन आमच्याकडे येतात ते आम्ही मंत्रिमंडळात आणि मंत्र्यांकडे मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. आजही बैठक 100% पुढच्या 15 दिवसात लावते. इकडे काही प्रश्न मांडले होते त्याच्यावर मी 2-2 मिनिटात उत्तर देतो. 155 टीएमसी पाणी पश्चिम वाहिनीतून आणणे, मी याचं असं आहे की नदीचा प्रकल्प वॉटर ब्रिज प्रोजेक्ट ऑलरेडी डॉक्टर साहेबांनी त्याच्यात उल्लेख केला. मी त्याच्यात सांगू इच्छितो की माननीय जयंती फडणवीस साहेबांनी मागे त्याच्यावर
आराखडा तयार करून जवळजवळ 40,000 कोटीचा आज जो वॉटर ग्रीडचा प्रोजेक्ट आहे तो केंद्र शासनाप्रमुख सादर केलेला आहे आणि वर्ल्ड बँक, जागतिक बँक आणि सरकार या माध्यमातून तो त्याच्यावर बोलतील, कारण की त्यांनी त्याच्यात काम केलेलं आहे. त्याच्यामुळे तो आणि नदीजोड प्रोजेक्ट हे दोन्ही प्रोजेक्टवर ऑलरेडी म्हणजे माननीय देवजी फाउंडेशन काम करत आहे. त्याच्यात मराठवाडा वॉटर ग्रीड आणि वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा एक विषय म्हणला. नक्कीच हे दोन्ही विषय सरकारमध्ये ॲज अ कॅबिनेट मंत्री म्हणून मी मानून तो पूर्णपणे आम्ही सोडायचा प्रयत्न करू. दुसरं जे नाशिकमध्ये जे कार्यालयाचा एक विषय जो उल्लेख झाला, ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी तो शब्द मागे दिलेला आहे पण त्याचा पाठपुरावा जसं आता साहेब कसे तुम्हाला नावे माहिती मागसाहेब तुमच्या बाजूची त्यांनी सांगितलं की त्याचा ऑलरेडी पत्रकार केलेला आहे. मी तुम्हाला विनंती आहे साहेब, आपण पुढच्या आठवड्यात जर कधी मुंबईला आला, मंगळवार बुधवार गुरुवार 3 दिवस मी मुंबईत असतो, आपण आला तर आपण नक्कीच त्याचा पाठपुरावा करून ते, कारण की शेवटी जर मराठवाड्यासाठी पाणी आणायचं तर त्याचं कार्यालय हे संभाजीनगरलाच व्हायला पाहिजे, याबद्दल कुठलीही शंका नाही आणि नक्कीच त्याचा पूर्णपणे आपण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो. तिसरा एक विषय होता की जायकवाडी काय समन्वय पाणी पुरवठ्याच्या विषयाच्या बद्दल पण सांगितलं होतं, तो पण विषय आम्ही अंमलबजावणी करण्याकरता पुन्हा त्याचा जो काय पाठपुरावा करायचा आहे तो पण त्याच्यामध्ये करू एवढंच सांगतो. आज मला सांगायला आनंद होतो की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तसंच सिंचन या खात्याचं साहेब त्या घेतला तुम्ही पण मागे, त्यानंतर आपण म्हणजे मराठवाडा ग्रीड योजना जी मध्ये थोडेसे झाले ते त्याला पिकअप केला, त्याच्यासाठी 40,000 कोटी आले सर, तसा प्रकारासाठी म्हणजे काल पण त्यांनी त्यावेळी चर्चा केली, तो लवकरात लवकर तो एकमेव आणि महाराष्ट्राचा जल आराखडा तो पण तयार झालेला आहे, तो पण प्रयोग झाला आहे, त्या हिशोबाने पण नक्कीच पुन्हा आणि जे 23 CMC पाणी आम्ही मान्य देवेंद्रजींनी प्रयत्न करून त्यातला मराठवाडा मिळाला, म्हणजे असे अनेक प्रयत्न आज मंत्रिमंडळातून पाठपुरावा करून आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी मी आज ज्या सगळ्या सूचना आलेल्या आहेत त्या मी सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत आणि नक्कीच त्याच्यामध्ये एक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला आपल्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून 100% आता टोपे साहेबांनी जसं सांगितलं, नानांनी सांगितलं, पंचायतपणी पण आपल्याला सांगितलं, सगळ्या लोकप्रतिनिधींनी जे सांगितलं त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून सरकार म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक घेऊन हे सगळे विषय जे स्पॉट लेवलला फायनल करता येतील असा नागरेसाहेब आपण त्याचं तो काही तुम्ही त्याच्यातलं पूर्णपणे मार्गदर्शन आहे. बाकी सगळे अपडेट येऊन करार साहेबांनी सांगितलं सर 5-4-5 लोक असे सगळ्यांचे मिळून आणि सर्व लोकप्रतिनिधी दादा चालेल ना दादा जवळ ज्येष्ठ रंजन करतो अभ्यास चालू तर आपण सगळेजण घेऊन त्याच्यामध्ये पूर्णपणे कक्ष घालू. वाघ साहेबांनी पण त्याच्यात परत मला थोडस पुढे काही कार्यक्रम आहेत.